महत्त्वाची बातमी, चांद्रयान 3 चंद्रावर उतरल्यानंतर त्या जागेचा पहिला फोटो जो आहे तो पाठवलेला आहे. चांद्रयान 3 यशस्वीपणे उतरल्यानंतर उतरलेल्या जागेचा पहिला फोटो चांद्रयानानं पाठवलेला आहे आणि थोड्याच वेळामध्ये आता रोवर फोटो पाठवणार आहे. तर चांद्रयान उतरलेल्या जागेचा पहिला फोटो आता समोर आलेला आहे. रोवर आता यामधून बाहेर पडलेला आहे आणि रोवर कडून आता हे फोटो पाठवले जात आहेत. तर चांद्रयान उतरलेल्या जागेचा पहिला फोटो जो आहे तो देखील आता पाठवण्यात आलेला आहे. इस्रोनं ट्विट केलेला आहे हा फोटो. चांद्रयान उतरलेल्या जागेचा हा फोटो आहे. चांद्रयान 3 उतरलेल्या जागेचा हा पहिला फोटो जो आहे तो आता रोवरनं पाठवलेला आहे. थोड्याच वेळामध्ये रोवर आणखी फोटो या संदर्भातले पाठवणार आहे. चांद्रयान 3 ही मोहीम यशस्वी झालेली आहे. भारतानं आपला झेंडा चंद्रावर फडकवलेला आहे. दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा पहिला देश ठरलेला आहे. तसंच चांद्रयान ज्या ठिकाणी उतरलं त्या जागेचा पहिला फोटो जो आहे तो आता समोर आलेला आहे. चांद्रयान 3 उतरत असताना देखील विक्रम लँडर मधून काही फोटो चंद्राचे पाठवण्यात आलेले होते. हे यान उतरल्यानंतरचा हा चंद्रावरचा पहिला फोटो. ज्या ठिकाणी चांद्रयान 3 उतरलेला आहे त्या जागेचा हा पहिला फोटो आहे. तर इस्रोकडून हे ट्विट करण्यात आलेलं आहे. हा फोटो जो आहे तो ट्विट करण्यात आलेला आहे. चांद्रयान 3 उतरलेल्या जागेचा हा पहिला फोटो आहे. तसंच पुढचे 14 दिवस रोवर या माध्यमातून आणखी काही निरीक्षण नोंदवणार आहे. अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गव्हाणे यांच्याकडून. सचिन, थोड्याच वेळामध्ये रोवर देखील अनेक फोटो या संदर्भातले आता चंद्राचे पाठवणार आहे, मात्र हा पहिला फोटो आहे ज्या ठिकाणी यान उतरलंय. चांद्रयान 3 हे जे आहे ते चंद्रावरती उतरलेलं आहे. विक्रम लँडर जे आहे ते चंद्रावरती लँड झाल्यानंतरचा हा फोटो जो आहे तो इस्रोकडनं देण्यात आलेला आहे. अजूनही रोवर जे आहे ते विक्रम लँडर मधून बाहेर आलेलं नाहीये, परंतु हा फोटो जो आहे तो या माध्यमातून यशस्वी लँडिंग जे आहे विक्रम लँडरचं ते चंद्रावरती झालेलं आहे. दक्षिण ध्रुवावरती ह्याचं लँडिंग झालेलं आहे, त्याचा हा पहिला फोटो म्हणावा लागेल. खरं म्हणजे थोड्याच वेळात जो रोवर आहे तो बाहेर आल्यानंतरला इतर देखील तिथले फोटोज आणि माहिती जी आहे ती इस्रोपर्यंत पोहोचवणार आहे. परंतु हे सगळ्यात मोठं यश जे आहे ते भारतासाठी म्हणावं लागेल. आणि त्यानंतर हा पहिली झलक जी आहे ती आपण चंद्रावरची पाहतोय. तिथे विक्रम लँडर उतरल्यानंतर ज्या जागेवरती ते उतरलेलं आहे त्या जागेचा हा फोटो इस्रोकडनं जो आहे तो आता समोर आलेला आहे. परंतु इतर माहिती आणि इतर फोटो रोवरच्या माध्यमातून आणखी काही वेळामध्ये आपल्याला मिळू शकतात. निखिला, धन्यवाद सचिन. तर विक्रम लँडरला जो कॅमेरा लावण्यात आलेला आहे त्यामधून घेण्यात आलेला हा फोटो आहे. हा फोटो इस्रोकडे आला त्यानंतर ह्या ट्विट करण्यात आलेला आहे. रोवर ज्या वेळेला बाहेर येईल त्यावेळेला आणखी या संदर्भातले निरीक्षण आणि त्याचबरोबर फोटो देखील समोर येणार आहेत.